यशवंत नागरी पतसंस्थेचे 1986 साली लावलेले रोपटे आज 37 वर्ष पूर्ण होऊन 38व्या वर्षात पदार्पण करत दिमाखदारपणे उभे. 65,000 भाग भांडवलावर उभी राहिलेली यशवंत पतसंस्था आज 125 कोटींच्या खेळत्या भांडवलावर उभी आहे. त्यासाठी अनेकांचा त्याग, प्रेम आणि आपुलकीची शिदोरी लाभलीय. संस्था संगणीकृत असून पिंपळवंडी, नारायणगाव, काळवाडी, बनकर फाटा, आळे फाटा अशा 5 शाखांचा विस्तार वाढत चाललाय. संस्थेच्या यशाचं गमक म्हणजे संस्थेची 100% वसुली ठरली. 1994 मध्ये आपल्या चांगल्या कामाचा फायदा इतरांना मिळावा या उद्देशाने जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनची स्थापना करण्यात आली. संस्थेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना RTGS, NEFT, IMPS, वीज बिल भरणा, लॉकर सेवा उपलब्ध करून दिली. सभासदांच्या सुरक्षेसाठी 10 लाख ते 40 लाखांपर्यंत अपघात विमा काढलाय. 2015 सालापासून यशवंत पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये समाजातील अग्रगण्य कामकाज करणाऱ्यांची नोंद घेऊन यथोचित गौरव केला जातोय. आजपर्यंत समाजातील विविध मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलाय. संस्थेने यशस्वी वाटचाल करत असताना सुसज्ज नवीन इमारतीचं बांधकाम 2018-19 मध्ये सुरू केलं होतं. आज 2024 साली सुसज्ज असलेली भव्य दिव्य इमारत पूर्ण झाली असून त्यामध्ये प्रशस्त अंतर्गत पार्किंग, कंपाऊंड, सभासद आणि ग्राहकांसाठी मोठं काउंटर, स्वतंत्र केबिन, लॉकर कक्ष, मीटिंग हॉल, गेस्ट हाऊस, स्वच्छतागृह, सोलारपासून वीज निर्मिती, आकर्षक फर्निचर आणि सुशोभीकरण करण्यात आलंय. नूतन इमारतीचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली होत असून यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, माजी आमदार शरद सोनावणे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असताना मनस्वी आनंद होतोय.